नमस्कार, मी डॉक्टर अमोल सांगळे, नाशिक. आधार न्यूज चॅनल च्या आज 15 ऑगस्टच्या वर्धापन दिनाच्या दिवशी मी खूप कोटी कोटी शुभेच्छा देतो. आधार न्यूजचे मुख्य संपादक माननीय श्री विनायकजी कांबणे, अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती आणि सर्वांच्या मनामनातून कसे घर स्थान निर्माण करून अतिशय उत्तुंग भरारी मारणारे, मनमिळवू स्वभावाचे, अतिशय आपल्या सर्व स्टाफला स्वतःच्या फॅमिलीप्रमाणे सामावून घेऊन प्रत्येकाला काही येत जरी नसेल तरीही त्यांनी खूप अतिशय आपल्या जवळ करून आणि त्याला त्या ज्ञानाची भर त्याच्यामध्ये घालून अतिशय त्यांना उत्तम प्रशिक्षण देऊन त्यांनी नवीन धडाडीच्या कार्यकर्त्यांना खूप मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. विनायकजी कांबणे हे खूप मनमिळवू स्वभावाचे आहेत. त्यांनी आज एक वर्षभरामध्ये जे काही कार्य केलं आहे त्यासाठी माझ्या अँटी करप्शन कमिटी नाशिक जिल्ह्याच्या वतीने माननीय श्री रवींद्रजी द्विवेदी, राष्ट्रीय अध्यक्ष अँटी करप्शन कमिटी, माननीय श्री अलोकजी द्विवेदी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्याकडनंही मी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो. म्हणतात ना, इवलेश रोप लावियेले द्वारी, इवलेश रोप लावियेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. माननीय श्री विनायकजी कांबणे यांना पुढील भावी वाटचालीस माझ्या कोटी कोटी शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आधार न्यूजच्या सर्व दर्शकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर आज आधार न्यूजचा वर्धापन दिन देखील आहे, त्यामुळे आधार न्यूजच्या सर्व टीमला, त्याचे चेअरमॅन, संपादक या सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज जवळजवळ आधार न्यूजला वर्ष झालंय आणि वर्षभरात आधार न्यूजचं चाललेलं काम हे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. अशाच पद्धतीने त्यांची प्रगती चालू राहो आणि जनसामान्यांच्या मनात आधार न्यूजबद्दल एक चांगली प्रतिमा निर्माण हो, या सदिच्छा. मी श्री प्रभाकर भुजंगराव पाटील वाघ, सरपंच चिंचोली, तालुका जिल्हा औरंगाबाद. आधार न्यूज बिनधास बेधडक सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे महाराष्ट्राचे एकमेव चॅनल आधार न्यूज यांच्या वर्धापन दिनानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. आधार न्यूज या चॅनलने सर्वसामान्याच्या प्रश्नाकडे खूप गांभीर्याने तळागाळामध्ये जाऊन, खेडोपाडी जाऊन, शहरातील प्रश्न असतील, खेड्यातील प्रश्न असतील, एकदा की त्या प्रश्नाचा आवाज उठवला की त्या प्रश्नाच्या खोलापर्यंत जाऊन सर्वसामान्याला न्याय दिलेला आहे. आणि आधार न्यूज हे महाराष्ट्राचे एकमेव चॅनल असे आहे की त्यांनी सर्वसामान्यासाठी, जनतेसाठी अडीअडचणीच्या काळामध्ये जे त्यांनी न्यूज दिल्यात, ह्या न्यूज खोलापर्यंत जाऊन सर्वसामान्याला त्यांनी न्याय दिला, असे एक महाराष्ट्राचे चांगले आणि न्याय देणारे आधार न्यूज हे एक महाराष्ट्राचे चॅनल आहे. मी समाधान मैराडे, जळगाव जिल्हा प्रतिनिधी, आधार न्यूज. आधार न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आधार न्यूजच्या पुढील वाढीसाठी मी व माझी पूर्ण टीम सदैव तत्पर राहील व पूर्णपणे प्रयत्न करत राहील, हीच ग्वाही देतो. धन्यवाद. आधार वर्धापन दिनाच्या तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दीपक चौधरी. सर्व प्रेक्षकांना पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विजय काशीनाथ पाटील, शिवसेना तालुका प्रमुख अमळनेर. पंधरा स्वतंत्र दिन व आधार सर्व प्रेक्षकांना
दर्शकांना पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा भूषण बधाने अध्यक्ष फार्मसी स्टुडंट काउन्सिल महाराष्ट्र राज्य जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी जळगाव. पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व आधार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय गुगुल पिंपरी व कैलासवासी बाबूरावजी पाटील माध्यमिक विद्यालय गुगुल पिंपरी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. समस्त अध्यक्ष व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक कर्मचारी गुगुल पिंपरी. पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व आधार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय गुगुल पिंपरी व कैलासवासी बाबूरावजी पाटील माध्यमिक विद्यालय गुगुल पिंपरी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. समस्त अध्यक्ष व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक कर्मचारी गुगुल पिंपरी. व आधार न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा सरपंच मंगलबाई रुद्र गुगरे सचिव आर डी खिल्लारे व सर्व सदस्य ग्रामपंचायत माझे. विद्यासागर मुलींच्या हायस्कूल तामसा. आज आधार न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त व स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. आधार न्यूज ह्या चॅनलला 15 ऑगस्ट रोजी 1 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त या चॅनलच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला आधार मिळावा व हे चॅनल राज्य लेवलचे असल्याने ह्या चॅनलने अशीच उत्तुंग भरारी घ्यावी हीच माझी भरपूर शुभेच्छा. नमस्कार, मी संदेश चोंडेकर केंद्रीय मुख्याध्यापक के प्रशा वाळकी खुर्द. स्वातंत्र्य दिनाच्या व आधार न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. आधार न्यूज चॅनल आत्तापर्यंत जे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करत आले ते भविष्यात त्यांनी ते काम तसंच चालू राहू द्यावं आणि महाराष्ट्र लेवलवरून आधार न्यूजचं काम राष्ट्रीय स्तरावर जावं यासाठी आधार न्यूजला माझ्या शाळेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. तामसा माझ्यातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या व आधार न्यूज टी व्ही चॅनलच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या सर्व आधार न्यूजच्या टीम व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. तसेच हे चॅनल भविष्यात असेच निर्भीडपणे व निपक्षपातीपणे बातम्या प्रकाशित करून सर्व जनतेस न्याय देत राहावे हीच माझी त्यांना शुभेच्छा. जय हिंद. जय महाराष्ट्र. डॉक्टर संजय पवार शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख हदगाव विधानसभा. प्रथमतः सर्व हदगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना नांदेड जिल्हा व महाराष्ट्र तसेच भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर आधार न्यूज चॅनल मागील 1 वर्षापासून एक सामाजिक विषय असो का राजकीय विषय असो प्रत्येक समाजासाठी न्याय देण्याचं कार्य करणारा एक आधार न्यूज म्हणून ओळखलं जाणारं एक न्यूज चॅनल आहे.
या न्यूज चॅनलच्याही पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मागील वर्षाचा आराखडा पाहता आपण एक उल्लेखनीय कार्य करता, त्याबद्दल आपणास या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यास आपणास चांगलं असंच काम करावं एवढ्या माझ्याकडून शुभेच्छा देतो. आधार न्यूज चॅनलचं हदगाव तालुका नव्हे तर नांदेड जिल्हाभर नाव तर चांगलं आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्रभर या चॅनलची एक ख्याती व्हावी आणि गोरगरिबांचे प्रश्न असो का सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न असो सामाजिक जडणघडणीचे प्रश्न असो आपल्या चॅनलच्या माध्यमातून निश्चितच 100% या महाराष्ट्रभर येणाऱ्या काळामध्ये सुटल्या जातील आणि आपण करत असलेल्या कार्याबद्दल आमच्या मनोपरी शुभेच्छा देतो आणि थांबतो. सुनील सोनवे उपाध्यक्ष नगर परिषद हदगाव, आपण सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सोबतच आधार न्यूज या न्यूज चॅनलच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त त्या न्यूज चॅनलला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. आणि भविष्यात समाजातील गोरगरीब जनतेसाठी हे न्यूज चॅनल निश्चितच आवाज उठेल व चांगल्या प्रकारे समाज कार्य करील अशी अपेक्षा बाळगतो. तसेच हे चॅनल तालुक्यामध्ये तर लोकप्रिय आहेत, परंतु हे चॅनल महाराष्ट्र आणि सर्व देशामध्ये लोकप्रिय व्हावं ही अपेक्षा करतो. आणि चॅनलकडून चांगल्या बातम्यांचा पुन्हा एकदा मी बातम्या देतील अशी अपेक्षा करतो. आणि माझे जय महाराष्ट्र. विजय कुमार परसराम, जिल्हा परिषद सदस्य, अष्टी उमरी सर्कल, नांदेड. सर्वप्रथम सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे थोर महासैनिक होऊन गेलेत, ज्या सैनिकांचं हुतात्म्य पत्कारलं, त्या सर्व सैनिकांना पण माझा मानाचा मुजरा विनम्र अभिवादन. त्याचप्रमाणे 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व समाज बांधवांना आणि सर्व जनतेला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन या दिनानिमित्त सर्व जनतेस माझ्यातर्फे आणि माझ्या सर्कलतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे आधार न्यूज चॅनलला 1 वर्ष होऊन गेलेलं आहे आणि या आधार न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व जनतेस आणि आधार न्यूज चॅनलला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आधार न्यूज चॅनल हा ग्रामीण भागातील सर्व जनतेच्या आडी अडचणी समस्या सुटण्यासाठी अग्रेसर आहे आणि यांनी तळागाळातील प्रश्न 1 वर्षापासून भरपूर प्रमाणात सोडलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलचं असंच प्रगती होत राहो यातर्फे माझ्याकडून आधार न्यूज चॅनलला शुभेच्छा. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चव्हाण, गट समन्वय पंचायत समिती हदगाव. प्रथमतः सर्व जनतेस स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व तसेच आधार न्यूज या TV चॅनलला पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो व तसेच सर्वसामान्य जनतेचे आधार न्यूजने काम करावे आणि सर्व गोरगरीब जनतेचे या चॅनलच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे काम करावे व तसेच या चॅनलचे महाराष्ट्र नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर प्रगती व्हावी अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. मी शशराम भीमराव पाटील, उपसभापती पंचायत समिती हदगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड. स्वतंत्र दिनाच्या व आधार न्यूजच्या चॅनलच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. व आधार न्यूज हे चॅनल असे सर्वसामान्य जनतेच्या बातम्याच्या माध्यमातून सोडून विचाराच्या काम करावे ही आमची अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी चौबारी ग्रामपंचायत ग्रामसेवक NDT मराठे, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव. माझ्याकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त तमाम भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा. तसेच आधार न्यूज चॅनलच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आधार न्यूज चॅनलला हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी संजय शेठ गायकवाड, आधार चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. लोकशाहीचा चौथा स्तंभ आपल्या भरीव कार्याबद्दल आपणास मनपूर्वक शुभेच्छा. आनंद शेळके, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. सर्वप्रथम सर्व भारतीयांना ग्रामपंचायत तामसाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
व तसेच आधार न्यूज टी व्ही चॅनलच्या पहिल्या प्रथम व वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आधार न्यूज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सर्व सामान्य गोरगरीब जनतेचे अडीअडचणीचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून सोडविण्याचे काम करावे व आधार न्यूज टी व्ही चॅनलने उत्कृष्ट कामे करून भरारी घ्यावी हीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी राघव चौधरी संकेत विद्यार्थी विकास मंडळाच्या संकेत विद्यालय प्राथमिक विभागामध्ये प्राचार्य म्हणून काम करत आहे. आधार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना आणि आधार टीमला प्रथमतः स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आधार न्यूज चॅनल सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आधार न्यूज चॅनल हे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अति उत्तम असं कार्य करत आहे आणि समाजाच्या ताज्या प्रश्नांवरती वाचा फोडण्याचं कार्य करत आहे. या प्रसंगी आधार चॅनल न्यूज चॅनलला माझ्याकडनं मी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो.